लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करावे या दृष्टिकोनातून मतदान नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी बुलढाणा येथे संपूर्ण भारतातून पहिल्यांदाच भारत निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी उभारण्यात आली आहे. या मानवी रांगोळीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून या संदर्भातील मानचिन्ह आणि प्रमाणपत्र बुलढाणा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांना प्रदान करण्यात आले आहे. मतदार नोंदणी करण्यासाठी भारतात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 13 ऑक्टोबरला बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम मध्ये सुमारे 5,000 विद्यार्थ्यांनी जवळपास 5 मिनिटे या मुलांनी स्तब्ध बसून निवडणूक आयोगाचं बोधचिन्ह असलेली मानवी रांगोळी साकारली. याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनी घेतली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मनोज तत्वादी यांनी या संदर्भातील नोंदणीचे प्रमाणपत्र व मानचिन्ह जिल्हा अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांना सादर केले. यावेळी महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहड, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज यावेळी उपस्थित होते. याचवेळी मैदानावर नागरिकांना मतदार नोंदणी करण्यासाठी आवाहन करणारी छकुरीची 50 फुटाची रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती. सुरुवातीलाच मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या मानवी रांगोळीची नोंद झाली या क्षणाची साक्ष देण्यासाठी बुलढाणेकर उपस्थित होते. आपण पहिल्यांदाच असा हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वीपचा घेतलेला आहे. हा कार्यक्रम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राच्या सौजन्याने जे स्वीपद्वारा आपल्याला घ्यायला सांगितलेला आहे तो आपण मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण 5,000 मुलांनी सहभाग घेतलेला आहे. व्हेरियस शाळेच्या बुलढाण्याच्या ज्या उर्दू शाळा असतील, मराठी शाळा असतील, गव्हर्नमेंट शाळा असतील, प्रायव्हेट शाळा असतील, एकत्रित येऊन ह्या सगळ्या मुलांनी हा एक इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये हा एक पार्टिसिपेशन झालेला आहे आणि आज एक रेकॉर्ड बनलेला आहे. मी ह्या सगळ्या मुलांचा धन्यवाद करते. इथले इतरही जे पार्टिसिपेंट्स आहेत ज्यांनी ह्या कार्यक्रमाला मदत केली आणि प्रशासन आणि सगळे डिपार्टमेंट्स त्यांनाही मी धन्यवाद देते की 8 दिवसापासून आपण हा खूप 8 दिवसांपासून आपण खूप प्रयत्नशील करून हा कार्यक्रम सक्सेसफुल केलेला आहे. आपल्या सगळ्यांचेही धन्यवाद. मनू धन्यवाद. मी डॉक्टर मनोज तत्वादी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे ॲडज्युडिकेटर म्हणजे जज. आज 13 ऑक्टोबर बुलढाण्याच्या जिजामाता प्रेक्षागारमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 5,175 मुलांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा लोगो हे मानवी साखळी मानवी रांगोळीद्वारा बनवून एक रेकॉर्ड स्थापन केलेला आहे. त्याकरिता माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे मॅडम, उपमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री शिरीष मोहोड साहेब यांचे विशेष आभार आणि विशेष प्रयत्न. यामध्ये विशेष असं होतं की शाळकरी मुलं जे भारताचं भविष्य आहे त्यांनी निवडणूक आयोगाचं चिन्ह बनवणे हा एक आगळावेगळा प्रयोग होता. कारण निवडणूक आपण सर्वांना माहीत आहे हा ॲडल्ट आणि वयस्कांचा विषय आहे. त्यामुळे या उपक्रमाला संदेशात्मक महत्त्व तर आहेतच, पुन्हा मुलांनी घेतलेला जबरदस्त उत्साह आणि शिक्षकांनी घेतलेला जबरदस्त प्रयत्न आणि अधिकाऱ्यांची कल्पकता आणि योजना या सर्वांचा जर प्रतिसाद आणि रिझल्ट म्हणजे काय तर या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यशस्वीरित्या नोंदणी होणे आहे.